नमस्कार, महाराष्ट्र लाईव्हन मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शनिवार दिनांक 6 जुलै रोजी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास आत्वन गावच्या हद्दीत टायगर पॉइंट येथे मंगेश स्नॅक सेंटर्स या दुकानामध्ये जिल्हाधिकारी पुणे यांनी पर्यटनाच्या अनुषंगाने पारित केलेल्या नियमावली आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तसेच प्रतिबंधित हुक्का फ्लेवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या इसमांवर धडक कारवाई करून त्यांच्या ताब्यातील हुक्का पिण्याचा काचेचा पॉट व हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लेवर्स असा मुद्देमाल जप्त करून आरोपी मंगेश नंदू कराळे वय वर्ष 25 राहणार खंडाळा तालुका मावळ, राकेश गणपत वारे वय वर्ष 25 राहणार खोपोली तालुका खालापूर जिल्हा रायगड यांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 218/2024, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 व सिगरेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने, जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार वाणिज्य व उत्पन्न पुरवठा आणि वितरण विनियम अधिनियम 2003 चे सुधारित कलम 4 अ व 21 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण सत्यसाई कार्तिक, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, पोलीस हवालदार जय पवार, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे यांच्या पथकाने केली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.